नमस्कार, मी संतोष मिसाळ, दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स। जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची श्रीकांत देशमुखांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। उत्तर सोलापूर तालुक्यात गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या। ट्रॅव्हल्सने धडक दिल्याने दुचाकीवरील दोघे जण ठार। कर्नाटकातून मंगळवेढा हातीत येणारा गुटखा पकडला, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल। नदी पात्रालगत राहणाऱ्या व महापुरात सतत विस्थापित होणाऱ्या शेतकऱ्यांचे संपूर्ण पुनर्वसन करा, आमदार सुभाष देशमुख यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी मागणी। आणि राष्ट्रवादी युवकच्या जिल्हाध्यक्षपदी ऍडव्होकेट गणेश पाटील। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। महाराष्ट्रात सर्वाधिक अतिवृष्टी झालेल्या सोलापूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून पंचनामे न करता मुख्यमंत्र्यांनी सरसकट फळबागांना प्रति हेक्टरी 60,000 रुपये व पिकांना प्रति हेक्टरी 30,000 रुपये तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी केली आहे। नुकसानीची पाहणी करण्यासाठी आल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना जिल्ह्यातील सर्व खासदार व आमदारांच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले। विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी माढा, करमळा, पंढरपूर, अक्कलकोट, मोहोळ या तालुक्याचा दौरा केला। 14 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील सर्व मंडळमध्ये सरासरी 90 ते 150 मिलीमीटर पेक्षा जास्त अतिवृष्टी झाली आहे। यामध्ये शेती, रस्ते, बंधारे यांचे प्रचंड नुकसान झाले आहे। खरीप हंगामातील सर्व पिके हातात येण्याआधीच चिखलमय झाली आहे। कर्जमाफीचे अनुदान बहुतांश शेतकऱ्यांना मिळाले नाही। कांदा अनुदानापोटी मिळणारे 3 ते 4 कोटी शासनाकडे रखडले आहेत। पांडुरंग फुंडकर बळका फळबाग योजनेचे कोट्यवधी रुपयांचे अनुदान मिळाले नाही। लॉकडाऊन काळात घरगुती ग्राहक व शेतीपंपाची भरमसाठ बिले शेतकऱ्यांच्या माथी मारली आहेत। अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे रस्ते, बंधारे, विजेचे खांब, इलेक्ट्रिक डीपी, जनावरे, शेतीपंप, घरे वाहून गेली आहेत, तर जीवितहानी काही प्रमाणात झाली आहे। तरी शासनाने तात्काळ मदत दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी। मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात सर्वाधिक अतिवृष्टी झालेल्या सोलापूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी निवेदनाद्वारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। रानमसले येथे शेतकऱ्याने आज स्वतःच्या शेतात लिंबाच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली। ही घटना शुक्रवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास त्याच्या मुलाच्या निदर्शनास आली। अंगद श्रीरंग माळी, वय वर्ष 55 असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे। रानमसले शिवारात गेल्या 2 दिवसांपासून अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त पिकाचे पंचनामे सुरू आहेत। आज पीक विमा कंपनीचे प्रतिनिधीही शिवारात नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करत होते। याचवेळी शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे। अंगद माळी यांचा मुलगा बालाजी माळी यांनी दिलेल्या माहितीनुसार वडील अंगद माळी यांच्या नावे 4 वर्षापूर्वी एका खासगी बँकेकडून द्राक्ष बागेसाठी 4,20,000 रुपये कर्ज घेतले होते। 5.5 एकर जमीन आहे। यंदा अतिवृष्टीमुळे 1.5 एकर द्राक्ष बागेचे नुकसान झाले आहे, तसेच 2 एकर कांदा पिकाचेही नुकसान झाले आहे। यामुळे बँकेचा हप्ता भरू शकले नसल्याने वडील अंगद माळी हे काही दिवसांपासून चिंतेत असल्याचे बालाजी माळी यांनी सांगितले। या घटनेसंदर्भात तालुका पोलीस ठाण्याचे नाईक SM माळी यांनी दिलेल्या माहितीनुसार गळफास घेतलेल्या अवस्थेत अंगद माळी यांनी यांना पुढील तपासणीसाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले असून डॉक्टरांच्या अहवालानंतरच पंचनाम्याची कार्यवाही पार पडणार असल्याची माहिती त्यांनी दिली। ट्रॅव्हल चालकाने रॉंग साईडला जाऊन समोरून येणाऱ्या मोटार सायकलला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात विलास नामदेव बजबळे व गोपाळ दशरथ हिप्परकर दोघेही राहणार जुजारपूर तालुका सांगोला हे जागीच ठार झाले। हा अपघात 22 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास टिप्पेहाळी येथील माऊली ढाब्याजवळ घडला। 22 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5:30 च्या सुमारास जुजारपूर तालुका सांगोला येथील विलास नामदेव बजबळे
व गोपाळ दशरथ हिप्परकर हे दोघे जण EMH 45 आर 1670 या क्रमांकाच्या मोटारसायकलवरून घोरपडी तालुका कवठे महाकाळ येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते. टिप्पेहळी तालुका सांगोला येथील माऊली ढाब्याजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या EMH 9 EM 6370 या क्रमांकाच्या दीपकराज ट्रॅव्हलच्या चालकाने रॉंग साईडला जाऊन समोरून येणाऱ्या विलास नामदेव भजबळे यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. यावेळी झालेल्या अपघातात नामदेव भजबळे व गोपाळ दशरथ हिप्परकर यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे मिळून 70,000 रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी मोहन भजबळे यांनी ट्रॅव्हल चालकाविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कर्नाटक राज्यातून मंगळवेढा हातीत येणारा गुटख्याचा टेम्पो पोलिसांनी पकडून टेम्पोसह 7,80,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून सुनील भारत वायभसे वय वर्ष 30 राहणार दापोली व निलेश कुमार बन्सीलाल बाहोती वय वर्ष 30 राहणार नागरगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची माहिती अशी, कर्नाटक राज्यातून EMH 42 AQ 5569 या टेम्पो मधून 13,552 रुपये किमतीचा सुगंधी तंबाखू गुटखा 49,920 रुपये किमतीचा विमल पान मसाला 13,728 रुपये किमतीची सुगंधी तंबाखू 57,600 रुपये किमतीचा RMD पान मसाला 24,000 रुपये किमतीची M सुगंधी तंबाखू 121,968 रुपये किमतीचा विमल पान मसाला असा एकूण मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. दिनांक 22 ऑक्टोबर रोजी रात्री 8:30 दरम्यान कर्नाटक राज्यातून गुटखा भरून त्याची अवैधरित्या वाहतूक वरील आरोपी सोडी गावच्या शिवारातून करीत असताना पोलिसांनी मिळून ही कारवाई केली. याची फिर्याद पोलीस शिपाई अभिजित साळुंके यांनी दिली आहे. राज्यासह सोलापूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतीचे पिकांचे व घरांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मौजे कामती खुर्द तालुका मोहोळ येथील सिना नदीलगत असलेल्या घोडके वस्तीतील जवळपास 50 घरे व घरातील संसार उपयोगी सर्व साहित्य आणि उभी पिके पूर्णपणे नष्ट झाली असल्याने घोडके वस्तीसह सोलापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या सर्व बाधित लोकांचे शासनाने पूर्णपणे पुनर्वसन करावे अशी लेखी मागणी माजी मंत्री व दक्षिण सोलापूरचे विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. दिनांक 13, 14 व 15 ऑक्टोबर रोजी झालेल्या मुसळधार पावसात मोहोळ तालुक्यातील भोगावती सिना व भीमा नदी पात्रालगत असलेल्या गावांना फार मोठा तडाखा बसून शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी मोहोळ तालुका अध्यक्ष सतीश काळे यांच्यासह संजीव खिलारे अजय कुर्डे सुरेश राऊत प्रदीप लाळे पांडुरंग दावणे आदींनी बाधितग्रस्त गावांची पाहणी करून शेतकऱ्यांच्या नुकसानीची माहिती आमदार सुभाष देशमुख यांना प्रत्यक्ष भेटून दिली होती. त्यावेळी त्यांनी नदीला पूर आल्याने सतत बाधितग्रस्त होणाऱ्या शेतकऱ्यांची संपूर्ण पुनर्वसन करण्यासाठी शासनाकडे हा विषय लावून धरून विस्थापितांना न्याय मिळवून देऊ असे आश्वासन दिले. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी सोलापूर उपविभागीय अधिकारी पंढरपूर तहसीलदार मोहोळ यांनाही देण्यात आले आहे. यावेळी भारतीय जनता पार्टी मोहोळ तालुका अध्यक्ष सतीश काळे लक्ष्मण कृपाळ रामचंद्र खांडेकर संजीव खिलारे ॲडव्होकेट हेमंत शिंदे पांडुरंग दावणे विष्णू मेलगे आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सोलापूर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी राजबाबू पाटील यांचे चिरंजीव आणि भोसे तालुका पंढरपूरचे उपसरपंच ॲडव्होकेट गणेश पाटील यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ॲडव्होकेट गणेश पाटील यांना मुंबईत निवडीचे पत्र दिले आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पवारांशी एकनिष्ठ काम केलेले आजोबा कैलासवासी यशवंत भाऊ आणि वडील कैलासवासी राजीवबापू पाटील यांच्या निष्ठेचे फळ म्हणून गणेश पाटील यांच्यावर पक्ष संघटनेची जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजीवबापू पाटील यांचे अलीकडेच कोरोनामुळे निधन झाले. त्यानंतर खासदार शरद पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाटील कुटुंबियांची भेट घेऊन धीर दिला होता. त्याचवेळी पवारांनी पाटील यांना राजकीय ताकद देऊन सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले होते. त्यानंतर पाटील कुटुंबियाकडे जिल्ह्यातील पद देऊन त्यांना जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय केले आहे. गणेश पाटील हे विधीज्ञ असून ते मागील 5 वर्षापासून भोसेगावचे उपसरपंच म्हणून काम पाहत आहेत. शिवाय ते एका खाजगी साखर कारखान्याची धोरा देखील सांभाळत असून त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासह. नमस्कार.